हाय, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्स या 12 कॉमर्सच्या बुकमधला 11th नंबरचा प्रॉब्लेम बघतो. बघा, तुम्हाला पेज नंबर बघा 152 152 वरती तुम्हाला दिला आहे तो प्रॉब्लेम. ठीक आहे, तुम्ही बघू शकता बघा लिस्टवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसतो. बघा, तारा, चंद्रा आणि सूर्या असे तीन पार्टनर्सची तुम्हाला नावं दिलेत. बघा, हा जो फर्स्ट प्रॉब्लेम असा आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स दिलेत. ठीक आहे, आणि एक आकाश म्हणून एक न्यू पार्टनर्स, असे टोटल चार पार्टनर्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर रेशो व्यवस्थित बघतात तर तुम्हाला त्यांनी बघा PSR म्हणजे प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे तो तुम्हाला त्यांनी बघा 2:3:1 दिला आहे. बरोबर ना, 2:3:1 म्हणजे ताराचा 2 आहे, चंद्राचा 3 आहे आणि सूर्याचा 1 आहे. ठीक आहे, व्यवस्थित परत एकदा ऐका, कारण की पुढे थोडंसं वेगळं, म्हणजे तुम्हाला जर कॅपिटलचा बॅलन्स मधलात तर थोडंसं तुम्हाला तिथे चुकण्याची शक्यता होऊ शकते. कशासाठी? तर ह्या रेशोमुळे. ठीक आहे, त्यामुळे रेशो व्यवस्थित लक्षात घ्या. ताराचा किती आहे? 2 आहे, चंद्राचा 3 आहे आणि सूर्याचा 1 आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. त्यात तुम्ही प्रॉब्लेम बघू शकता बा, बॅलन्स शीटमध्ये एक थोडं वेगळं काय दिलं याच्यामध्ये. तर तुम्ही जर बघितलं तर बघा, चंद्र आणि सूर्याचं कॅपिटल हे लॅबी साईडला आहेत आणि जो तारा आहे तिचं कॅपिटल आहे ॲसेटला. असं का? एक लक्षात घ्या, जर ॲसेट साईडला जर कॅपिटल असेल तर हे मायनसमध्ये कॅपिटल, लक्षात घ्या. म्हणजे ताराकडून कंपनीला म्हणजे तुमच्या फर्म पार्टनरशिप फर्मला पैसे येणं आहे असा याचा मिनिंग होतो. ठीक आहे, आणि जे हे कॅपिटल असतं लॅबी साईडला हे कंपनीचं फर्मचं देणं असतं. म्हणजे हे चंद्र आणि सूर्य हे जे काय दिलेत ह्यांच्यासाठी तुम्हाला हे म्हणजे कंपनीला हे देणं आहे 1,05,000 आणि 66,000. ठीक आहे, आता बघूया आपण हे कसं कसं पोस्टिंग वगैरे करायची. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट अप्लाय इफेक्ट काय आहे की कोणत्या आयटमवरती ॲडजस्टमेंट ते आपण पाहतो. जर तुम्ही व्यवस्थित बदलत तर बघा, तुम्हाला फर्स्ट मोटार कार दिले, आपण मोटार कारला इथे टिकमार्क केलं. त्यानंतर फर्निचर दिले, आपण फर्निचरला टिकमार्क केलं. त्यानंतर तुम्हाला त्यांनी गुडविल दिले, हे गुडविलचे आपण केस कोणते ते बघूया. पुन्हा डेटस दिले. ठीक आहे, आणि इथे डेटस काही दिले नाही आहे ते. ठीक आहे, आपण डायरेक्टली करूया ती ॲडजस्टमेंट. आणि एक्सपेन्सेस दिले 5th नंबरचे ॲडजस्टमेंट, इथे कोणत्या प्रकारचे एक्सपेन्सेस दिले नाही आहेत ती पण आपण डायरेक्ट करूया. तुम्ही बघू शकता म्हणजे फर्निचर आणि मोटार कारवरती ॲडजस्टमेंट आहे. बरोबर, फर्स्ट स्टेप आपली क्लिअर झाली. आता सेकंड स्टेप आपली महत्त्वाची म्हणजे पोस्टिंग करतो आपण. तुम्ही मला सांगा हे जे कॅपिटल बॅलन्स आहे, आपण कुठे लिहायचो कॅपिटल बॅलन्स? तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, मग आता हे जे ॲसेट साईडला कॅपिटल आहे ते कुठे लिहिणार? कुठे लिहिणार मला सांगा? तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. कारण की लॅबी साईडला असेल तर आपण क्रेडिटला लिहितो ना, मग ॲसेटला असेल तर ते कुठे लिहिलं पाहिजे? डेबिटला. ठीक आहे, आपण लिहून घेऊया. चला बघा, तुम्ही बघू शकते ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते बघा. ठीक आहे, त्यामध्ये बघा आपण काय केलं इथे पार्टनर्स कॅपिटलच्या बरोबर कुठे तर क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्राउटडाऊन लिहिले. बघा, बरोबर लिहिले का? बाय बॅलन्स ब्राउटडाऊन लिहिले. हां, तिथे आपण बघा बाय बॅलन्स ब्राउटडाऊनच्या तिथे आपण जे कॉलम व्यवस्थित लक्ष द्या. कॉलम कसे आहेत? तर फर्स्ट कॉलम ताराचा आहे, सेकंड कॉलम चंद्राचा आहे, नंतर सूर्य, नंतर आकाश आहे. ठीक आहे, ताराची इथे आपण डॅश मारली आहे बघा, कारण की ताराचा क्रेड बॅलन्स नाही आहे. मग आपण चंद्राच्या कॉलममध्ये 1,05,000 आणि सूर्याच्या कॉलममध्ये 66,000 66,000 असं आपण लिहिले. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? कसे बॅलन्स लिहिले? ताराच्या कॉलममध्ये डॅश का मारली समजलं ना, कारण की तुम्ही बघू शकता बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ताराचं कॅपिटल हे ॲसेट साईडला दिले. त्यामुळे बघा तुम्ही तिथेच बघू शकता बा, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण लिहिले 2 बॅलन्स प्राउड डाऊन आणि ताराचं जे काही ॲसेट साईडला तुम्हाला कॅपिटल दिले ना तो बॅलन्स आपण तिथे लिहिला बघा 27,000. ठीक आहे, समजलं? जर ॲसेटला दिले असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं. चला, आपला कॅपिटलचा बॅलन्स पोस्ट करून झाला. बरोबर, पोस्टिंग करून झाले. त्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित बदलत बॅलन्स शीटला तर बघा तुम्हाला लायबिलिटी साईडचं झालं. आता ॲसेटला फर्निचर आणि मोटार कार हे दोन आयटम दिलेत. बरोबर, फर्निचर आणि मोटार कार. ठीक आहे, कुठे लिहिणं मला सांगा हे जे फर्निचर आणि मोटार कार? तर नक्कीच आपण बॅलन्स शीट प्रिपेअर केली आहे बघा. हां, बॅलन्स शीटमध्ये आपण कुठे लिहिणार? ठीक आहे, तर ॲसेट साईडला. हां, तुम्हाला बघा ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट दिले, त्यामुळे तुम्ही शक्यतो हे इनरला लिहा. तुम्ही जर बुकमध्ये बदलता डायरेक्ट त्यांनी आउटरला लिहिले. हां, बरोबर, तुम्ही काय करा इनरला लिहा, त्यानंतर आपण ॲडजस्टमेंट करून ते आउटरला लिहूया. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला कॅश बॅलन्स एक दिला आहे बघा बॅलन्स शीटमध्ये. बघू शकता तुम्ही तुम्हाला काय त्यांनी दिले, कॅश बॅलन्स दिला आहे बघा. हां, कॅश बॅलन्स तुम्हाला माहिती आहे कॅश कुठे लिहितो आपण? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला डिस्प्लेमध्ये कॅश अकाउंट दिसतं बघा, त्या डेबिटला आपण 2 बॅलन्स प्राउड डाऊन लिहिला बघा 54,000. ठीक आहे, तारा कॅपिटल तर ऑलरेडी आपण लिहिले. असे आपली टोटली पोस्टिंग झाली आहे बघा, सगळ्या पूर्ण बॅलन्स शीटची आपण पोस्टिंग करून घेतली. ठीक आहे, तर ॲडजस्टमेंट बघूया आपण. तर तुम्ही व्यवस्थित बदला ह्याच्यामध्ये तर बघा त्यांनी दिले आकाश इज गिव्ह 1/4 शेअर्स ऑफ प्रॉफिट लॉस, म्हणजे त्यांनी तुम्हाला न्यू पार्टनरचा शेअर्स दिले. ठीक आहे, आणि तुम्हाला लास्टला त्यांनी बघा विचारलं की 5 नेसेसरी जनरेटीज, म्हणजे तुम्हाला जनरेटीज करायचे आहेत आणि बॅलन्स शीट करायचे. पण एक लक्षात घ्या, जर तुम्हाला जनरेटीज ठीक आहेत पण बॅलन्स शीट जर विचारली असेल तर तुम्हाला इथे कसं असतं, रिव्हर्स्ड अकाउंट तर कंपल्सरी लागणारच आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही लागणार आहे. त्यामुळे त्यांनी ॲक्च्युली बुकमध्ये जसं प्रिपेअर केलं नाही, आपण ॲज अ वर्कआउट म्हणून प्रिपेअर करतोय. ठीक आहे, तुम्हाला डिस्प्लेवरती ते दोन्ही अकाउंट दिसतीलच. ठीक आहे, बघूया आपण आता कसं ॲडजस्टमेंट
सॉल्व करायचे द्या. ठीक आहे, फर्स्ट एक्झिस्टमेंट तुम्ही बघू शकता, द मोटर कार इज टेकन ओवर बाय चंद्र ॲट अ व्हॅल्यू 75,000. याचा मिनिंग काय होतो मला सांगा, मोटर कार ही ॲसेट आहे कंपनीची, ती ॲसेट टेकन ओवर केली आहे, कोणी टेकन ओवर केले, पार्टनर्सनी. ठीक आहे, किती रुपयाला टेकन ओवर केले, 75,000. ऑलरेडी त्याची व्हॅल्यू किती आहे जर तुम्ही बघितलीत तर बघा, मोटर कार आहे 60,000 आहे आणि 75,000 त्यांनी टेकन ओवर केले, म्हणजे नक्कीच जास्त पैसे त्यांनी दिले, प्रोव्हाइड केले, म्हणजे 15,000 रुपये एक्स्ट्रा दिलेत. ठीक आहे, मग याचे इफेक्ट कसे होणार बघा, तुमची जर ॲसेट साईडला 60,000 हे मोटर कार लिहिले असेल तर त्याखाली लिहायचं लेस टेकन ओवर. ठीक आहे, लेस टेकन ओवर बाय चंद्र 60,000, टोटल 60,000 लिहायचे, नील करून टाकायचे, कारण मोटर कार त्यांनी टेकन ओवर केले ना, ॲसेटला नील झाली मोटर कार. आणि जो सेकंड इफेक्ट आहे तो तुमचा बघा, कुणी टेकन ओवर केले, चंद्रने टेकन ओवर केले, म्हणून बघा तुम्ही डिस्प्लेवरती बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसते, ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. ठीक आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू मोटर कार आणि चंद्राच्या कॉलममध्ये बघा 75,000 लिहा. ठीक आहे, कुठे लिहायचे, चंद्राच्या कॉलममध्ये लिहायचे 75,000. झालं इथपर्यंत, आणि सो आपलं प्रॉफिट झालं बघा, म्हणजे एक्स्ट्रा 15,000 तुम्ही पेड केलात ना, म्हणजे कुणी चंद्रने पेड केलेत, हा कंपनीचा फर्मचा प्रॉफिट आहे. म्हणून बघा सेकंड इफेक्टचा रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्हाला दिसते ना, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मोटर कार 15,000 लिहिलं. समजते ना कसं असं का केलं, साहजिक आहे ना, ॲसेटचे इन्क्रीज झाले, ॲसेटची व्हॅल्यू, ॲसेट तुम्ही सेल केलात, ती 15,000 प्रॉफिटने सेल केलात, मग तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट झाला तर आपण ह्या क्रेडिट साईडला लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो आपण. ठीक आहे, क्रेडिट साईडला बघा बाय मोटर कार 15,000 असं लिहिलं. समजलं इथपर्यंत नेहमी लक्षात ठेवा. समजा इथे अपोजिट झालं असतं, म्हणजे काय झालं असं, मोटर कारची व्हॅल्यू समजा 80,000 असती आणि त्यांनी टेकन ओवर केलं 75,000, तर इथे काय झालं तर 5,000 लॉस झाला असता, मग हा 5,000 लॉस आहे ना तो आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिला असता. समजते असं, पण इथे आता प्रॉफिट झाला म्हणून आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला 15,000 लिहितोय. चला पुढची ॲडजस्टमेंट बघूया आपण. बघा तुम्ही सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट बघू शकता, फर्निचर इज रिव्हॅल्यूड 54,000. आता फर्निचरची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, इथे 30,000 आहे आणि झाली आहे 54,000 त्याची व्हॅल्यू झाली आहे. साहजिक नक्कीच इन्क्रीज झाली आहे, किती रुपयाने इन्क्रीज झाली आहे मला सांगा, 30,000 आणि 54,000चा डिफरन्स किती आहे, 24,000. ठीक आहे, तुम्ही काय करायचं, ॲसेट साईडला तुम्हाला बघा त्यांनी डायरेक्ट ॲक्च्युली आउटरला दिलं, इथे बुकमध्ये त्यांनी जर तुम्ही बघितलं बॅलन्स शीट तर आउटर साईडला डायरेक्ट त्यांनी फर्निचर 54,000 दिले. तुम्ही जर इनरला लिहा त्यामध्ये ॲड लिहा इन्क्रीज किंवा ॲप्रिसिएशन असं म्हणा 24,000, बाहेर टोटल 54,000 घ्या. ठीक आहे, आणि बघा इन्क्रीज झाले, ॲसेट वाढली आहे, म्हणजे आपला कुठे प्रॉफिट झाला की नाही, रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही बघू शकता, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय फर्निचर अकाउंट असं आपण लिहिलं बघा 24,000. समजली ही ॲडजस्टमेंट. त्यानंतर जर आपण पुढे जाऊया, पुढची जी ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली आहे बघा, ॲडजस्टमेंट नंबर थर्ड बघा, गुडविलची दिली. गुडविल अकाउंट इज रेज, बघा महत्त्वाचा शब्द आहे रेज. तुम्ही जर ट्रीटमेंट ऑफ गुडविल हा आपला व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये आपण व्यवस्थित सगळ्या केसेस डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, रेज हे असले, ही कोणती केस आहे बघा, थर्ड नंबरची केस आहे. किती इंक्रीज करतो आपण, फक्त एकच इंक्रीज करतो, लक्षात घ्या, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. काय एंट्री होते, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. हां, तुम्ही बघू शकता बघा, तुम्हाला इथे त्यांनी जनरीज केलं, त्यामध्ये ती फर्स्ट एंट्री केली आहे बघा इथे. समजते का, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे कोण कोण, तारा, चंद्र आणि सूर्य, ते आपण लिहिलं. ठीक आहे, गुडविलचे अमाऊंट 150,000 आहे ना, तिथे ओल्ड रेशोमध्ये, ओल्ड रेशो किती आहे तिथे, 2:3:2 जो 1 रेशो आहे तुमचा, त्यामध्ये तुम्ही इथे डिस्ट्रीब्यूट करून टाकलात 150,000. समजलं, एकच एंट्री होते बघा. हां, व्यवस्थित लक्षात घ्या, हे गुडविलचे केसेस समजायला पाहिजे तुम्हाला. जर नक्की समजत नसतील तर प्लीज ते पहिले क्लिअर करा, नंतर हे प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, समजलं पहिलं कसं एंट्री केली आपण ही, कारण रेस म्हणजे थर्ड नंबरची केस आहे, त्यामध्ये फक्त एकच एंट्री होते, गुडविल अकाउंट टू, गुडविल अकाउंट टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे, समजलं इथपर्यंत झालं. ठीक आहे, आता पुढे बघा, त्यानंतर जर फोर्थ नंबरची तुम्ही ॲडजस्टमेंट पाहिलीत बघा, अनरेकॉर्डेड डेटर्स आर 33,000 दिले बघा. बघा इथं सरळ त्यांनी म्हणजे अनरेकॉर्डेड, म्हणजे तुम्ही जर बॅलन्स शीटला बघितलं तिथे ओल्ड बॅलन्स शीटला कुठेही डेटर्सची अमाऊंट दिली नाही आहे. हां, इथे म्हणते अनरेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड केले नाही, असे डेटर्स किती आहेत, 33,000 आहेत. ठीक आहे, म्हणजे रेकॉर्ड केले नाही आहेत ना, आपण कुठे लिहितो, आपण डेटर्स लिहितो कुठे ऑलरेडी आपण मला सांगा, ॲसेट साईडला. म्हणून फर्स्टली आपण काय करूया, ॲसेट साईडला लिहून घेऊ. तुम्ही बघू शकता बाबा, इथे तुम्हाला दिसते ॲसेट साईडला आपण लिहिलं डेटर्स 33,000. ठीक आहे, हा झाला फर्स्ट इफेक्ट. मला सांगा, ॲसेटला तुम्ही डेटर्स लिहिलात म्हणजे ॲसेट तुमची इन्क्रीज झाली की नाही, म्हणजे ॲसेट इन्क्रीज झाली म्हणजे प्रॉफिट झाला, म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. समजलं, प्रॉफिट झाला की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, किंवा ॲसेटला कोणती गोष्ट ॲड झाली की आपण लिहितो कुठे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, आपण लिहिलं बघा तिथे बाय डेटर्स अकाउंट 33,000. समजलं इथपर्यंत सगळ्यांना, काय केलं आपण बघा,
ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्ही बघू शकता पुढे पुढची जी ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली त्याने ती एक्सपेन्सेस दिल्या बघा. ठीक आहे, एक्सपेन्सेस त्याने म्हटले बघा इनकर्ड बट नॉट पेड 9000 आर प्रोव्हाइडेड फॉर. आता मला सांगा एक्सपेन्सेस इनकर्ड झालेत बट नॉट पेड, म्हणजे अजून ते पेड केले नाहीत, म्हणजे काय आउटस्टँडिंग आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ही ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, काय करायचं मला सांगा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर काय करतो आपण, कुठे लिहितो मला तुम्ही सांगा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण कुठे लिहितो, ॲसेटला लिहितो का लायबिलिटी साईडला लिहितो. तर सगळ्यांना माहिती आहे फायनल अकाउंट सांगायचं झालं आहे आपण लिहितो कुठे, लायबिलिटी साईडला लिहितो. म्हणून जो फर्स्ट इफेक्ट आहे बघा आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा लायबिलिटी साईडला लिहिला 9000. आता मला तुम्ही सांगा लायबिलिटी साईडला तुम्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहिता म्हणजे तुमची लायबिलिटीज वाढली, पैसे देणे वाढलं, मग तुमचा नक्कीच लॉस आहे किंवा तुमचे एक्सपेन्सेस आहे. म्हणजे सेकंड इफेक्ट तुमचा कुठे होणार आहे, हां कुठे होणार, नक्कीच रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. म्हणून बघा तुम्ही बघू शकता रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण बघा टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 9000 असं लिहिलंय. समजलं सगळ्यांनी इथपर्यंत कसं ॲडजस्टमेंट केलेत आणि का केलेत ते. ठीक आहे, बघा आपल्या ॲडजस्टमेंट नंबर 5 झालेली आहे. आता लास्ट जी ॲडजस्टमेंट आहे ती नेहमीचीच आहे बघा. आकाश ब्रिंग 60,000 इज कॅश ॲज हिज कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. मला सांगा आकाश जो कोण आहे न्यू पार्टनर्स आहे त्याने तुम्हाला 60,000 कॅश दिला ॲज अ कॅपिटल. बरोबर ना, प्रत्येक नवी पार्टनर्स येतो तो तुम्हाला पैसे देतोच, कॅपिटल देतोच, त्याने तसं दिलं आहे. कुठे लिहितो आपण हे तुम्हाला माहितीच आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहितो. बाय कॅश म्हणून तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतं बघा पार्टनर्स कॅपिटल, त्या क्रेडिटला बघा आपण बाय कॅश अकाउंट असं लिहिले आणि आकाशच्या कॉलममध्ये लिहिले बघा 60,000 60,000 असं लिहिले. ठीक आहे, समजलं सगळ्यांनी इथपर्यंत. हां, आणि सेकंड इफेक्ट तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कॅश अकाउंटच्या कुठे जाणार, डेबिटला. कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिलं बघा टू आकाश कॅपिटल, दिसतं ना टू आकाश कॅपिटल किती 60,000. बघा अशा आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट क्लिअर झालेत. बरोबर, समजलं. हे आपण सगळं आता अकाउंटला पोस्टिंग वगैरे केलं. आता ह्याच्या आपण एंट्रीज करायच्या आहेत बघा, आपल्याला काय करायच्या आहेत, त्याच्या एंट्रीज करायच्या आहेत. बघा हे महत्त्वाचं का अकाउंट का तुम्ही बॅलन्स शीट विचारलं ना, त्यामुळे तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लागणार, त्यासाठी आपण हे सगळं पहिलं करून घेतलं. आता जर तुम्ही व्यवस्थित बदलत एंट्रीजमध्ये तर तुम्हाला माहिती आहे पहिलं तर एंट्री सगळ्यांची आता आपली झालीच आहे गुडविल टू ऑल पार्टनर्स, सॉरी ओल्ड पार्टनर्स. त्यानंतर आता आपण काय करूया, तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसते, दिसतं का रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसतं डिस्प्लेवरती. हां, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही जर व्यवस्थित बदलात तर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला मोटर कार, फर्निचर, डेटर्स हे 3 आयटम आहेत. मग ह्याची हे ह्याची एंट्री काउंट तुम्ही विचार करा, ह्याची एंट्री काउंट साजिक आहे. बाय तिथे दिले म्हणजेच काय, मोटर कार अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. समजतं ना सगळ्यांना, हां, मोटर कार, फर्निचर, डेटर्स टू रिव्हॅल्युएशन अकाउंट असे आपण इथे एंट्री बघा. तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते सेकंड एंट्री आपण कशी आली ती, हां अमाऊंट कुठच्या आल्या कशी आली सगळे आपण माहिती पाहिल्या, ॲडजस्टमेंट कशा केल्या त्या, समजलं ना. रिव्हॅल्युएशन अकाउंट ॲज अ वर्किंग म्हणून आपण प्रिपेअर केले आणि ते इथे यूज करतो आहे. समजलं ही कशी तुम्हाला ॲडजस्टमेंट आली ती, मोटर कार अकाउंट, फर्निचर अकाउंट, डेटर्स अकाउंट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, ही झाली आपली सेकंड एंट्रीज. नरेशन तुम्हाला माहिती आहे बिईंग रेकॉर्डिंग अनरेकॉर्डेड ॲसेट अँड ॲप्रिसिएशन ऑफ ॲसेट्स, किंवा सरळ तुम्ही असं लिहित बिईंग काय ॲसेट रिव्हॅल्युड तरी चालेल. समजलं इथपर्यंत. पुढे जर तुम्ही बदलत बघा, हे झालं तुमची सेक्युरिटी झाली. पुन्हा बघा डेबिटला टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, ह्याची एंट्री का मला सांगा, तर रिव्हॅल्युएशन टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा थर्ड नंबरची एंट्री तुम्हाला दिसते रिव्हॅल्युएशन टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून तुम्हाला एंट्री दिसते बघा. समजलं, 9000 9000 सेम बिईंग काय रिऑर्डरिंग रेकॉर्डिंग ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा लायबिलिटीज रिव्हॅल्युड असंही तुम्ही म्हणू शकता. समजलं, ह्या दोन एंट्रीज आपल्या तीन एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत बघा. आता जे पुढे तुम्ही जर बदलत ती एक ॲडजस्टमेंट आपण पाहिली होती कुठची, मोटर कारची. मोटर कार कोणी टेकन ओवर केली मला सांगा, पार्टनर्सनी म्हणजे चंद्राने केली होती. मग आपण चंद्राच्या डेबिटला लिहिलं होतं ना टू मोटर कार, मग त्याची एंट्री काय होणार तुम्हाला डिस्प्लेवरती बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसतंय, दिसते का. हां, आता मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसते ना, मग त्याच्या तिथे तुम्ही बघू शकता. हां, काय लिहिले आपण डेबिटला टू मोटर कार लिहिले, कोणाच्या कॉलममध्ये लिहिले, 75,000 चंद्राच्या कॉलममध्ये लिहिले. हां, मग तेच आपण त्याची एंट्री काय होणार मला सांगा, तर चंद्र कॅपिटल टू मोटर कार. तुम्ही बघू शकता बघा, तुम्हाला तीच एंट्री केली आपण चंद्र कॅपिटल टू मोटर कार 75,000 75,000 बिईंग ॲक्विजिशन ऑफ मोटर कार बाय चंद्र किंवा बिईंग टेकन ओवर बाय मोटर कार बाय चंद्र असंही लिहू शकता तुम्ही. समजलं इथपर्यंत. हां, आणि पुढची जी एंट्री कॅश टू आकाश कॅपिटल तुम्हाला माहिती आहे, लास्ट वन तुम्हाला जी ॲडजस्टमेंट दिली आहे 6 नंबरची ॲडजस्टमेंट दिली आहे. मग अशी आपण लास्टला पाहिली कोणती दिली आहे, तर आकाश ब्रिंग दिसतं ना सगळ्यांना, आकाश ब्रिंग 60,000 इन कॅश ॲज कॅपिटल. हे कुठे लिहितो आपण, पार्टनरच्या क्रेडिटला बाय कॅश लिहितो. बरोबर, म्हणजे एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू आकाश कॅपिटल. बघा ती आपण इथे एंट्री लिहिली, कॅश अकाउंट डेबिट टू आकाश कॅपिटल 60,000 60,000 बिईंग कॅश पाउट इन बाय आकाश असं नॅरेशन येईल त्याचं. आता लास्ट जी 6 नंबरची तुम्हाला ही दिसते एंट्रीज, ही आपला प्रॉफिट आहे.
मग तुम्ही बघा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसते रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसते ना सगळ्यांना. हां, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय केलं आपण इथे, रिव्हॅल्युएशन अकाउंट तर टॅली केलं. बघा रिव्हॅल्युएशनचे क्रेडिट साईड टोटल केले आपण 72,000 आली, त्यामधून आपण डेबिटचे 9,000 मायनस केले, मग रिव्हॅल्युएशन प्रॉफिट बघा 63,000 तुम्हाला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट मिळतोय. आणि हा 63,000 प्रॉफिट आपण काय करतो, ओल्ड पार्टनर्सचा बघा पार्टनर्स कॅपिटल दिसते ना, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण डिस्ट्रीब्यूट केला. बघा त्यांचा रेशो काय रेशो आहे त्यांचा माहिती ना, 2:3:1 रेशो आहे, त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला किती 63,000, 63,000 ठीक आहे. मग त्याची एंट्री काय होणार, रिव्हॅल्युएशन टू पार्टनर्स कॅपिटल. हां, तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता बघा, रिव्हॅल्युएशन टू पार्टनर्स कॅपिटल अशी आपण एंट्री केली. रिव्हॅल्युएशन टू तारा कॅपिटल, चंद्र कॅपिटल, सूर्य कॅपिटल ठीक आहे. 63,000 जी काही अमाऊंट आहे ती आपण इथे डिस्ट्रीब्यूट केली, कशामध्ये 2:3:1 रेशोमध्ये. समजलं? आणि नॅरेशन तुम्हाला माहिती आहे बिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. समजलं इथे कसं एंट्री झाल्या, असं व्यवस्थित सगळ्या एंट्रीज करून घ्या, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. आणि बघा पुढे तुम्हाला बॅलन्स शीट जी दिले, तुम्हाला माहितीच आहे जे काही कॅपिटलचे बॅलन्स आहेत, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल आपण दिसतं ना डिस्प्ले होती, ते आपण टॅली केलं. बघा पार्टनर्स कॅपिटल टॅली केलं आणि जो काय तुम्हाला इथे बॅलन्स मिळतो बघा 44,000, त्यानंतर 1,36,500, 1,05,000 आणि 60,000, हे तिन्ही बॅलन्स कॅपिटल बॅलन्स आहेत, ते आपण इथे लिहून घेतले बघा लायबी साईडला ठीक आहे. ऑलरेडी आउटस्टँडिंग एक्सपेन्स मार्क्स दिले आपण. त्यानंतर महत्त्वाचं जर इथे बघितलं तर बघा गुडविल, बघा इथं गुडविल अकाउंट आपण आता तुम्ही जर बघितलं बघा डिस्प्लेवरती तुम्हाला गुडविल अकाउंट दिसते, हे तुम्हाला गुडविल अकाउंट टॅली केलं आहे का भाऊ आपण जर बघितलं तर गुडविल अकाउंट आपण टॅली केलं आहे का, म्हणजे टॅली केलं आहे तर टॅली होतं आहे का, तर होत नाही आहे. कारण की इथे बघा फक्त गुडविलच्या डेबिटला बघा आपण काय लिहिलं आहे, गुडविलच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्स लिहिले बघा 1,50,000. हां, क्रेडिटला काहीच नाही आहे. बघा ही अशी केस आहे, थर्ड नंबरची रेज असेल तर ह्यामध्ये गुडविल अकाउंट टॅली होत नाही आहे आणि हे गुडविल अकाउंट आपण कुठे लिहितो तर ॲसेटला लिहितो. समजलं? त्यामुळे बघा टॅली केलं आणि क्रेडिट साईडला बघू शकतो तुम्ही बाय बॅलन्स सी डी आहे आणि ते आपण आता कुठे लिहितो ॲसेटला ॲज अ गुडविल म्हणून लिहितो आहे ठीक आहे. सेम कॅश टॅली केलं, कॅश तुम्हाला दिसतं बघा कॅश अकाउंटचा डिफरन्स आला 1,14,000, तो आपण ॲसेटला लिहून टाकला ठीक आहे. फर्निचर आणि डेटेस ऑलरेडी आपण लिहिले आहेत ठीक आहे. असं तुम्ही काय केलं, सगळे बॅलन्स लिहिलात आणि फायनली तुमची बॅलन्स शीट 3,51,000 टॅली होईल. समजलं कसं काय केलं? हां, व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. जे काही डाऊट्स असतील तुम्हाला ते प्लीज विचारू शकता तुम्ही. थँक्यू.